नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील आपल्या सर्वांचा शेतकरी मित्र मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी विचार या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जे कांद्याचे चालू बाजारभाव आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती प्रमाणात दर दिलेला आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती आवक होती हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी मित्रांनो बाजार समिती पिंपळगाव बसमत येथे पोळ कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो सातशे रुपये प्रति किलो प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तीन हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो तीन हजार दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये येथील पोळ कांद्याचा दर आहे मित्रांनो तर मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये ते पोळ कांद्याची आवक ही सात हजार दोनशे सात साठ क्विंटलची आवक ही होती मित्रांनो मित्रांनो काही बाजार समितीमध्ये भाव हे जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहेत तर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बाजार समिती वाई येते लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी, कमी दर मित्रांनो दोन हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर मित्रांनो तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो वाई बाजार समितीमधील लोकल कांद्याचा दर आहे तर आवक होती मित्रांनो अवघ्या वीस क्विंटलची मित्रांनो वाई येथे चार हजार हा जास्तीचा भाव आहे पण येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच जानेवारी मे मे या महिन्यामध्ये मित्रांनो कांद्याला दर हा शंभर रुपये किलो होण्याचा बातम्या येत आहेत मित्रांनो जर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो चार हजार रुपये किलोच आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार रुपये किलो तर सर्वसाधारण दर मित्रांनो चार हजार रुपये किलो म्हणजेच सर मित्रांनो इथे सर्व बाजार समिती बाजार समितीमध्ये ह्या पिंप पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे अतिउत्तम असे आहेत चार हजार रुपये प्रति क्विंटल रुपये प्रति क्विंटल तर चार हजार रुपये सर्वसाधारण दर हा चार हजार रुपये असा आहे तर मित्रांनो पिंप पुणे पिंपरी येथील लोकल कांद्याची आवक ही मित्रांनो अवघ्या दोन क्विंटलची आवक असल्यामुळे जास्तीत जास्त कमीत कमी आणि सर्वसाधारण भाव हे चार हजार रुपये प्रति क्विंटलने भेटले आहे पुढील बाजार समिती पहा मित्रांनो बाजार समिती खेड चाकण येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तर मित्रांनो चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण तर मित्रांनो तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल असा हा दर मित्रांनो पुणे चाकण येथे खेड खेड येथील कांद्याचा आहे तर आवक होती मित्रांनो खेड चाकण येथे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास क्विंटलची आवक होती मित्रांनो मित्रांनो काही बाजार समितीमध्ये असे कांद्याचे दर हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर काही बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे कमी प्रमाणात आहे पण येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर हे वाढणार आहेत ते म्हणजे मित्रांनो कांद्याचे दर हे शंभरी पार करण्याच्या एवढे वाढणार आहेत मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो